नमस्कार, वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो। रणरागिणी नवदुर्गा ही संकल्पना घेऊन आम्ही आपल्या पुढे आलोय। कालच आपण बघितलं पहिली जी काही मानकरी होती या नवदुर्गाची, ती वेध न्यूजच्या व्यासपीठावर येऊन लीना बनसोड यांनी वेध न्यूजचं कर्तृत्व काय आहे, वेध न्यूजचं दातृत्व काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही त्यांच्या माध्यमातून केला। आणि आज आपल्याला दुसरे मानकरी ज्या लाभल्या आहेत, ज्या अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणच्या शर्मिष्ठा घागरेवाला वलकर मॅडम या लाभलेल्या आहेत, त्यांचा सन्मान आपण या निमित्ताने करणार आहोत। मी त्यांचं रणरागिणी नवदुर्गा सन्मान 2000 या कार्यक्रमात स्वागत करतो। मॅडम नमस्कार, वेध न्यूज परिवाराच्या वतीने मी आपलं स्वागत करतो। दर्शकांना, इतक्या मोठ्या दर्जाची अधिकारी आणि तीही युनिफॉर्ममध्ये बसली, तुम्ही घाबरू नका, आम्ही अनौपचारिक गप्पा मारणार आहोत, त्यांचे अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। MPSC 2006 त्यांनी परीक्षा दिली, 2010 त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर पुढे त्या तुळजापूरला DYSP होत्या किंवा ACP क्राईम सोलापूरला होत्या, त्या ठिकाणी म्हणजे काही संवेदनशील भागात जिथे क्राईम रेट मोठ्या प्रमाणावर असतो अशा ठिकाणी त्यांनी खूप चांगलं काम केलं। आणि ते काम करत असताना त्यांचा हा दीर्घानुभव शासनाने लक्षात घेऊन नाशिकमध्ये त्यांना ॲडिशनल SPची जबाबदारी दिली आहे। मात्र नाशिकमध्ये आल्यापासून त्या इतक्या बिझी आहे की कुणालाही भेटणं सहज शक्य नाही, पण वेध न्यूजने त्यांचा वेध घेतला आणि आज या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रणरागिणी नवदुर्गा म्हणून त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत। मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। मॅडम, मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण एक महिला असून पोलीस क्षेत्राकडे कशा वळाल? लहानपणापासून युनिफॉर्मचं अट्रॅक्शन होतं, काय बात आहे। आणि जी पर्सनॅलिटी आहे ती आउटस्पोकन आणि तशा पद्धतीचीच आहे। आणि मी खूप नशिबवान आहे की मला असे आई वडील मिळाले की ज्यांनी मला काहीच करण्यापासून कधीच थांबवलं नाही। तर मिळालेलं टेम्परामेंट आणि आवड आणि युनिफॉर्म ह्याचं अट्रॅक्शन ह्या सगळ्यातून म्हणजे मिश्रणच आहे, म्हणजे एक तुम्हाला जी क्रेज होती की आपल्याला या विभागातच। आणि मी अशा काही नशिबवान लोकांपैकी आहे की जे स्वप्न बघतात ते त्यांचं पूर्ण होतं, म्हणजे करिअरच्या बाबतीत। बऱ्याच ठिकाणी आपण कॉम्प्रोमाइज करिअर्स पण बघतो, पण मला तुम्ही टार्गेट घेतलंय ते पूर्ण करायचं झालेलं आहे, क्या बात आहे। आणि यापुढेही पूर्ण होईल, म्हणजे केवळ ऍडिशनल SP न राहता पुढे आणि अनेक ध्येय असतील, आता त्या सांगणार नाही, पण त्यांचे ध्येय पूर्ण होत हे आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो। कारण नवदुर्गा आहे, नवदुर्गाने कितीही शस्त्र हातात असल्यानंतर ती युद्ध जिंकतेच, तशा आपण आहात या आमच्या सदिच्छा आहे। मॅडम, पुढे तुम्ही सांगलीला काम केलंय, काय एखादा अनुभव सांगलीचा सांगाल? सांगलीला मी जत डिव्हिजनला काम केलं, थोड्या वेळापुरती माझी नियुक्ती होती, त्यानंतर माझं पोस्टिंग झालं। जत हा कर्नाटक बाउंड्रीवरचा भाग आहे आणि जिकडे बाउंड्री असतात तिकडे क्राईम रेट जास्ती असतो। तर जत मध्ये पण तिथे मर्डर्स खूप जास्ती होतात, त्यानंतर रॉबरीज होतात, डेकॉल्टी माझ्या फक्त अगदी शॉर्ट पिरियड माझा तिथे होता। तर ते सगळे भाग म्हणजे हे खून वगैरे सगळं चालूच होतं, पण मी त्या शॉर्ट पिरियड मध्ये पण एक मोकाचं प्रपोजल देऊन रात्री 2 चार्ज सोडलेला आहे। तर तो पण एक खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता। इकडे उमदी पोलीस स्टेशन आहे, तिथे 80% लोक कन्नड भाषिक आहेत। आपण जेव्हा जातो तिथे क्राईम व्हिजिटला तेव्हा ते काय बोलतात आपल्याला कळत नाही आणि आपण काय बोलतो हा कळत नाही। मग असं असतं की तुम्ही गाडीमध्ये 1-2 तुमचे जे बॉडीगार्ड असेल किंवा ड्रायव्हर असेल तर कानडी भाषिक ठेवा, म्हणजे ज्याला दोन्ही भाषा कळतात मग तो आपल्याला सांगणार, आपण त्यांना सांगणार, असं एक वेगळ्या पद्धतीचं काम करावं लागतं। म्हणजे हे काम करत असताना थोडे संकट पण आले असतील ना की तो काय बोलतोय आणि ते समजलं नाही तर? तो प्रॉब्लेम होत होता ऍक्च्युली तेव्हाच, म्हणजे 2 नवरात्रीतच एका जागेवरून म्हणजे मंदिर आणि ते ट्रस्ट असं थोडं भांडण होतं आणि आम्ही मीटिंग घेत होतो आणि ते कळतच नव्हतं की आम्ही काय बोलतोय आणि ते काय बोलतायत। तर मग आम्ही त्या आमच्या कर्मचाऱ्यांना कानडी भाषिक तिथे आपण तसेच कर्मचारी डेप्युट केलेले आहेत, ते त्यांना सांगायचे, मग आपण सांगायचो, मग त्यातून काहीतरी वेगळंच त्यांना समजायचं। आणि मी आणि ते डेप्युटी कलेक्टर ठोंबरे साहेब होते, आम्ही ती मीटिंग कंडक्ट केली होती। तर मग ते असं नेलं आम्ही ओढून अशा पद्धतीने। हा झाला कर्नाटकचा अनुभव। मॅडमने सोलापूरला पण खूप चांगलं काम केलंय, 2014-2018 काळात 5 सोनं रिकव्हर केलंय। 5 सोन्याची रक्कम, तुम्ही आता आज सोन्याचा भाव 52-53 हजार रुपये असेल, कदाचित या दसऱ्यापर्यंत तो वाढेलही,
5 किलो म्हणजे 1 ग्रॅम 1 तोळा आणि 5 किलो किती रक्कम होते त्याचा अंदाज घ्या. मॅडमने 2014 ते 2018 काळात सोलापूरमध्ये 5 किलो सोनं रिकव्हर केलं. मॅडम काय सांगाल, काय अनुभव? ऍक्च्युली मी तिथे ACP क्राईम ब्रांच होते, जवळजवळ 4.5 वर्ष मी ती पोस्टिंग केली. 3 कमिशनर ऑफ पोलीस होते मला, तिघांनी पण मला ती संधी दिली, कंटिन्यू केली. आणि तिथे पण अगेन बॉर्डरचा भाग आणि क्राईम रेट तिथला पण त्याचा बऱ्यापैकी जास्ती होता. तर पुष्कळ घरफोड्या, चेन स्नॅचिंग तिथे व्हायच्या. पण आमची टीम इतकी छान होती की आमचं डिटेक्शन खूप चांगल्या पद्धतीचं होतं तिथे, आणि खूप 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 टीम वर्क होतं. आणि त्यातून 4 ते 5 किलो सोन्याची रिकव्हरी पूर्ण 4 वर्षाच्या काळामध्ये झालेली आहे. आणि आम्ही तेव्हा जेव्हा रिकव्हरी व्हायची आणि त्या माता भगिनी यायच्या ज्यांचं ते सोनं चोरीला गेलेलं आहे, तर अक्षरशः म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटायचं की हा, याच्यासाठीच आपण युनिफॉर्म घातले. आणि मग ते खूप इतके धन्यवाद द्यायचे, कारण तुम्हाला माहिती बायकांचा जीव सोन्यात असतो. चेन स्नॅचिंग झाल्यानंतर त्या बायका म्हणजे एखाद्या महिलेला हार्ट अटॅक येतो की काय, कारण तुमच्या आता सध्या CCTV फुटेज लागलीच मिळवता तुम्ही आणि ते मीडियाकडे पण पोहोचतं, तर त्यावेळी त्या महिलेचा चेहरा बघवत नाही हो. याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. पोलीस विभाग करतोच आहे प्रिव्हेन्शन साठी, मार्शल पेट्रोलिंग असते किंवा अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतोय. आणि डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन असं माझं म्हणणं आहे. जेव्हा म्हणजे ते या पद्धतीचे गुन्हेगार तुम्ही पकडता, त्यांना तुम्ही तुरुंगात पाठवता, तर एक स्ट्रॉंग मेसेज जातो त्याच्यामध्ये. तर आम्ही तिकडे बरेच म्हणजे सोलापूरची चेन स्नॅचिंग त्यानंतर ऑलमोस्ट बंद झालेली होती. मला एक याचा प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे मुद्दाम, की तिथे एक गावामध्ये एक विधवा महिला होती, 3 मुलं होती, पती वारलेले होते, लहान लहान मुलं होती. आणि त्या स्वतःचं एक ते छोट्या गावामध्ये सोन्याचं दुकान म्हणजे अगदी छोटं छोटं जे असतं गाव पातळीवरती तसं चालवायच्या. आणि संध्याकाळी मग रोज एका छोट्या बॅगमध्ये ते भरायचं आणि घरी घेऊन जायचं. आणि मग दुसरं मग दुरुस्तीचं सोनं असेल किंवा जसं काही असेल. तर एक दिवस रॉबरी झाली, म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवली होती आणि धक्का देऊन त्यांना ती बॅग हिसकावून नेली. आणि मग आम्हाला कॉल आला, आम्ही गेलो तिथे. मग त्या इतक्या हवालदिल आणि हतबल झाल्या होत्या, कारण आता पुढे काहीच दिसत नव्हतं त्यांना. बरोबर 30 तासामध्ये ती रॉबरी उलगडली. आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे मला हे मुद्दाम का सांगावं असं वाटतं, की त्यांनी आम्हाला फिर्यादीमध्ये सांगितलं होतं की 20 तोळे सोनं गेलेलं आहे सगळं मिळून. पण पहाटे 4 वाजता आमची टीम जेव्हा ते सगळं मिळालं आणि आम्ही ते सगळं ओपन केलं, तेव्हा सगळं मोजलं तर 29 तोळे सोनं दिसलं आम्हाला. मग आम्ही त्यांना बोलवून घेतलं सकाळी आणि त्यांना सांगितलं 20 तोळे नाही आहे, हे 29 तोळे सोनं आहे. आणि म्हणजे थोडं तुम्ही ते पुरवणी जबाब वगैरे द्या, कारण त्यांना त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि कदाचित त्या 1-2 दिवसांनी बघून आल्या पण असत्या. पण मग ते सगळं केल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्या पायस धरायला लागल्या. पण मग ते आशीर्वाद, तो आनंद तुमच्या रूपाने त्यांना देवी भेटली हो. नाही, काम आहे आमचं, म्हणजे इतकं हे नाही पण काम आहे ते आमचं. नक्कीच इन्सिडन्स नेहमी लक्षात राहतो. नाही, एखादा शासकीय अधिकाऱ्याकडनं एखादं चांगलं काम झालं तर त्याचं कौतुक होत नाही. पण पोलीस अधिकाऱ्याकडनं तुम्ही 20 तोळे सोन्याच्या ऐवजी 29 तोळे म्हणजे तो बोनसच झाला ना त्यांच्या दृष्टीने. त्यांचंच होतं ते, फक्त गडबडीत त्यांना कळलं नव्हतं. आणि त्यांनी ते म्हणजे त्यांनी अकाउंट वगैरे चेक करून देईपर्यंत आम्ही ते फास्ट रिकव्हर केलं होतं, नाहीतर मग ते परत आलंच असतं की हे झालं. आणि आणखी एक मला मी वाचण्यात आलंय माझ्या, की तुम्ही काही मुलींना ज्या परराज्यातून मुंबईकडे येत होत्या अशा काहीतरी 17-18 मुलींना तुम्ही सोलापूरला त्यांची सोडवणूक केली आहे, काय कुठला तो विषय आहे सांगाल का? ऍक्च्युली कोणार्क एक्सप्रेस जी ओडिसाहून मुंबईला जाते त्याच्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की ती थांबते तिकडे 1-5 मिनिटं सोलापूरमध्ये. माहिती मिळाली की या मुलींना ट्रॅफिकिंगसाठी नेलं जात आहे, मायनर मुली आहेत. आणि आम्ही ते फास्ट वर्कआउट केलं, म्हणजे विदिन माहिती मिळाली आणि विदिन 25 मला साधारण 4:45-5:30 सुमाराला माहिती मिळाली आणि 6:15-6:16 दरम्यान ती ट्रेन सोलापूरला फक्त 5 मिनिटं थांबते. तर आम्ही फास्ट वर्कआउट केलं आणि 11 मायनर मुली म्हणजे सगळ्यात शेवटची मुलगी 11 वर्षाची एवढी छोटं पिल्लू होतं ते अक्षरशः, आणि त्यांना काहीच कळत नव्हतं. मग ते त्याच पर्पज साठी नेलं जात होतं, म्हणजे ट्रॅफिकिंगचंच होतं ते. मग आम्ही ती रेड केली, त्या मुलींच्या रेस्क्यू केलं तिथून आणि मग गुन्हा वगैरे दाखल केला आणि मग त्यांना अगदी ओरिसाला परत पाठवण्यात आलं. आणि त्यांच्या आई वडिलांना सांगण्यात आलं होतं की आम्ही यांना स्टायफंड देऊन काहीतरी शिकवणार, म्हणजे शिवणकाम किंवा काय ज्याच्यानुसार ह्या इंडिपेंडेंट होऊन चुकीची माहिती देऊन त्यांना आणलं होतं.
आणि मग ते खूप असे प्रसंग जेव्हा बघतो ना तेव्हा मग फार वाईट पण वाटतं की अरे. म्हणूनच महिलांनी असं मोठं अधिकारी होणं किती गरजेचं आहे हे आत्ताचं मॅडमने सांगितलं की ट्राफिकिंगच्या या केसमध्ये किती मुलींची सुटका केली, 11 मुलींची, आणि सर्वात लहान मुलगी 11 वयाची होती. म्हणून मुलींनो आणि मुलांनो, जर तुम्ही हा इंटरव्ह्यू बघत असाल तर शिक्षण किती महत्वाचं आहे आणि शिक्षणापलीकडे स्वतःचा कॉन्फिडन्स, डेअरिंग, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींची जोड जर आपल्याला साथ देणारी असेल तर तुम्ही चांगले अधिकारी व्हा, देशसेवा करा आणि मॅडमसारखा नवदुर्गा पुरस्कार रणरागिणी मिळवा. वेद न्यूजच्या माध्यमातून मॅडमचा हा जो काही म्हणजे शर्मिष्ठा घागरे वालावलकर ज्या ॲडिशनल SP आहेत त्यांचा त्यांची मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण छोट्याशा विश्रांतीने. पुन्हा एकदा मी वेद न्यूजच्या प्रसारणात आपलं स्वागत करतो. कार्यक्रम कुठला सुरू आहे हे आपल्याला माहितीच असेल, पण एक नियमानुसार रणरागिणी नवदुर्गा सन्मान 2020 दुसऱ्या मानकरी ॲडिशनल SP शर्मिष्ठा घागरे वालावलकर मॅडम ठरल्यात, त्यांची मुलाखत आपण त्याचा उत्तरार्ध सुरू करतो. मॅडम, आपण हे जे काही कार्य करता म्हणजे पोलीस विभागाचं नाव हे पूर्वी आणि आता लोक विमुख झालंय. पूर्वी पोलीस म्हटल्यानंतर लोक घाबरायचे, तुमच्यापर्यंत पोहोचणे फार अवघड होतं. पोलीस म्हटलं की 5 पावलं मागे जायचे, पण आता पोलीस आणि जनता एक मित्रत्वाचं नातं झालंय, त्याच्यामुळे गुन्हे उकलण्याचं कार्य फार वेगाने होत आहे. त्याबद्दल तर आपलं आणि सर्व पोलीस खात्याचं अभिनंदन. आपण उस्मानाबादमध्ये देखील काम केलंय आणि उस्मानाबाद हा बॉर्डरचा परिसर पारधी लोकांचा प्रचंड अवघड काम असेल तिथे. मॅडम, काय अनुभव सांगाल तिथे? उस्मानाबादला माझी पहिली पोस्टिंग होती ॲज DYSP तुळजापूर. बरं. आणि आपण म्हणालात तसं तिकडे पारधी पेढा खूप आहेत, म्हणजे असं कुठल्या समाजाला असं म्हणायचं नाही आहे, पण अनफॉर्च्युनेटली क्रिमिनल्सची संख्या तिकडे खूप जास्ती होती आणि मग ते पण अपराध मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचे, म्हणजे डायरेक्ट डेकॉइटी मारून टाकणं किंवा अशा पद्धतीचं व्हायचं. तर तो त्यामुळे तसा क्राईम प्रोन एरिया आहे, होता, दुष्काळी भाग आहे. जसा दुष्काळी भागामध्ये क्राईम रेट जास्ती असतो आपल्याला माहिती आहे. तर ते एक तिकडे चॅलेंज होतं की बऱ्याच डेकॉल्टीज, दरोडे व्हायचे, रॉबरीज व्हायचे आणि हायवे जातो जिल्ह्यातून, तर रोड रॉबरीज पण असायचे त्याच्यामध्ये. तर तिथे पण आमचं डिटेक्शन चांगलं होतं आणि आम्ही तिथे त्या टोळ्यांना मोका लावला होता. म्हणजे त्या काळात जिल्ह्यात 18 टोळ्यांना मोका लागला होता. आणि कोइन्सिडन्स असा आहे की आत्ताचे आमचे पोलीस अधीक्षक जे सर आहेत, सचिन पाटील सर, ते तेव्हा तिकडे SP होते. बरोबर काम केलं. हा, आणि ते टीम वर्क होतं आमचं आणि माझ्या इथे पण 3 मोका लागलेले होते. पूर्ण जिल्ह्यातून 18 लागले होते आणि ते सक्सेसफुल चार्जशीटेड मोका आहेत. म्हणजे मोक्याच्या गुन्ह्याला परमिशन मिळणं फार कठीण असतं, कारण त्याच्यामध्ये बेलच होत नाही तर सगळं पडताळलं जातं, पण त्याच सक्सेसफुल कारवाई होती ती आमची. एखादा लाईव्ह ऍक्शन एखादी सांगाल का की पारधी लोकांबरोबर तुम्ही काय डील केलंय किंवा कसं हँडल केलंय एखादा अनुभव? ऍक्च्युली कसं आहे की त्यांच्यातले सगळेच, म्हणजे सगळेच 100% कुठेच काही हे नसतं, तर सगळे 100% लोक तिथे क्रिमिनल नाही आहेत. काही भाग आहे जसा सगळीकडेच असतो त्या पद्धतीने, पण मग तुम्ही जर त्यांचा विश्वास संपादन केला किंवा त्यांच्यामध्ये एक भीती असते पोलिसांविषयी की येतील आणि आपल्याला आता विनाकारण घेऊन जातील म्हणून, पण तसं न करता जे खरंच क्राईम ऍक्टिव्हिटीज मध्ये इंडल्ज आहेत त्यांच्यावरतीच तुम्ही, म्हणजे आमचं जे आहे संरक्षण आय, खलनिग्रहण आय, ते जर तिथे व्यवस्थित अप्लाय केलं आपण तर त्यांच्याकडून पुष्कळ मदत पण मिळते आणि आपल्याला ते मदत करतात, चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देतात आणि मग ते क्राईम प्रिव्हेंशन आणि डिटेक्शन साठी खूप चांगलं हे असतं, हेल्पफुल असतं. 1-to-1 असं झालं नाही, पण आम्ही जेव्हा तिथे रेड्स न जायचो पारधी पेढ्यांमध्ये, आमचं कोम्बिंग ऑपरेशन जेव्हा असतं ते खूप टफ असतं त्यांच्या पेढ्यांमध्ये, कारण नाशिककरांनी घेतलाय अनुभव. ते टफ याच्यासाठी की तिकडे महिला खूप पुढे येतात आणि छोटी मुलं असतात आणि मग ते असं कधी कधी असतं की मग ते आपल्याला स्वतःच्या जीव देण्याची भीती दाखवतात किंवा मग मुलांना काहीतरी हार्म करण्याची भीती दाखवतात. बरं, आपल्याला आपलं काम तर पार पाडायचं आहे, त्यांनाही काही होऊ द्यायचं नाही आणि इनोसेंट लोकांना पण आपल्याला काही होऊ द्यायचं नाही आहे. मग ती कसरत जी असते ती थोडी चॅलेंजिंग असते, ती कसरत मग तेव्हा त्या रेड्सच्या वेळेला आम्हाला हे अनुभव खूप येईल. बरं, तुम्ही या जसं आता महिलांचा किंवा त्यांच्या मुलांच्या बाबतीतला विषय काढला तर त्या मुलां
करिता उस्मानाबाद मध्ये काही शाळा वगैरे सुरू केलेली? ऍक्च्युली एक शाळा आहे तिथे यमगरवाडीला, तुळजापूरच्या हद्दीमध्येच आहे यमगरवाडीला, खास त्यांच्यासाठी सुरू केलेली, म्हणजे ती आपण नाही एका संस्थेने सुरू केलेली आहे. पण मग पोलिसांचे खूप त्यांना मदत असते, सहकार्य असतं, किंवा मग आम्ही तिथे जातो आणि म्हणजे मी तरी स्वतः जायचे तिथे, कारण कुठेतरी ना जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे ते तोडून त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं गरजेचं आहे, आणि मग ते त्यांनाही जाणवतं. आणि मग त्यातून मग आपलं एक चांगलं हे झालं. तर बघा, प्रत्येक वेळेलाच तुम्हाला क्राईम थांबवण्यासाठी कायदा नाही, कधी कधी चांगल्या पद्धतीने पण डील करून समजावून सांगून तुम्हाला परावृत्त करता येत. तर मग तशा पद्धतीचं कामही तिथे होत. तुळजापूरची आई भवानी आणि गडावरची सप्तशृंगी जगदंबा ही साक्षात आपल्याला इथे लाभलेली आहे. आणि तुळजापूरचा अनुभव मॅडमने सांगितला तसाच गडावर देखील त्या जाऊन आल्या आहेत. आता गडावर गर्दी नाहीये कोविडच्या कारणाने. मी आवाहन करतो की आपण देखील गडावर दर्शनाचा आग्रह धरू नका. पोलीस विभागाला, ग्रामीण नाशिक पोलीस विभागाला सहकार्य करा, जेणेकरून गडावर जेवढं टाळता येईल जाणं तेवढं टाळा. आपल्याला थेट लाईव्ह दर्शन वेद न्यूजच्या माध्यमातून आम्ही करून देतोय, त्याचा नक्की लाभ घ्यावा. वेद न्यूजच्या यूट्यूबवर तुम्ही सर्च करा किंवा फेसबुकवर सर्च करा, गडावरच्या देवीचं किंवा कालिका माताची ग्रामदैवत आहे नाशिकची, तिचं दर्शन वेद न्यूजच्या माध्यमातून आम्ही करून देतोय. आणि त्याही पलीकडे जाऊन या नवदुर्गांचं दर्शन, मग लीना बनसोड असतील, आज आपल्याला लाभलेल्या शर्मिष्ठा वालावलकर असतील, उद्या आपल्याकडे डॉक्टर शेफाली भुजबळ ज्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक आहे त्या लाभणार आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करू. अशी 9 दिवस वेगवेगळ्या नवदुर्गांची भेट वेदच्या माध्यमातून आम्ही घडवून आणणार आहोत. मॅडम, आता मला पुढचा हा तर पोलीस विभागाचं कार्य तुम्ही जॉईन झाल्यापासून नाशिकला येईपर्यंतचा झाला. 2019 जानेवारीला मॅडम नाशिकला जॉईन झाल्या, आणि जॉईन झाल्यानंतर विधानसभा, लोकसभा, पंतप्रधानांची नाशिकला भेट, या सर्व म्हणजे काय चक्रव्यूह मे फस गई हूं मैं असं. कारण मॅडम फील्डवर असताना अचानक ह्या वेगळ्या पद्धतीचं काम आपल्याकडे आलं. कारण तुम्हाला चॅलेंजिंग जॉब आवडतं, कारण तुमच्या बोलण्यातनं किंवा तुमच्या पर्सनॅलिटीकडे, तुम्ही तारा ही सिरियल किंवा तारा हे धारावाहिक जर बघत असाल तर मॅडम मी चुकीचं नसेल बोलत. सेम मॅडम तारा म्हणून एक ऍक्टिव्ह रोल असतो एका धारावाहिक मध्ये, म्हणजे एका मालिकेमध्ये होता, तशा या ऍडिशनल एसपी आपल्याला नाशिकला लाभल्यात. काय काय नाशिकला जॉईन झाल्यानंतर पहिले सुरुवातीपासूनच काय? मी नाशिकला 24 जानेवारी 2019 मध्ये जॉईन झाले. महिन्याभरात, म्हणजे फेब्रुवारी असं पकडूया आपण, महिन्याभरातच लोकसभा डिक्लेअर झाल्या. आणि नाशिक सारखा मोठा जिल्हा, 4th largest district, आणि एवढं 3-3 लोकसभा मतदारसंघ, डायव्हर्स सगळं, म्हणजे आमच्या नाशिक जिल्हा तुम्ही बघितला तर अगदी डावीकडे सगळ्या ट्रॅव्हल बेल्ट येतो, मग मध्ये सिटीचा एरिया कमिशनरेटचा भाग आहे, मध्ये सगळ्या बागायतदारांचा पट्टा देवळ्यापर्यंत, आणि तिथून पुढे मालेगाव, कसमध्ये बेल्ट, हे असं डायव्हर्स आहे इथे सगळं. तर तशा पद्धतीने पोलिसिंग बदलायला लागत होतं, आणि आल्या आल्या लोकसभा, मग जिल्हा समजून घेणं, आणि आम्ही दोघी पण, म्हणजे तेव्हा आरती सिंग मॅडम एसपी होत्या, आम्ही दोघी पण, मॅडम माझ्यानंतर एक मला वाटतं महिन्याभरात फार तर जॉईन झाल्या, आम्ही नवीन होतो. जिल्हा समजून घेणं, जिल्ह्याचं सामाजिक राजकीय जे काही गणित आहे ते समजून घेणं, त्याच्यानंतर पोलीस विभागाला ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत ते करणं, मॅन मॅनेजमेंट करणं. पूर्ण जिल्हा असा आहे की 8 ठिकाणी बॉर्डर शेअर करतो, 3 इंटरस्टेट बॉर्डर्स आहेत आणि बाकी जिल्हे 8 असे 5 जिल्हे आहेत. तर ते सगळं कमी वेळात आत्मसात करून ते इम्प्लिमेंट करणं फार चॅलेंजिंग होतं. आणि सुदैवानं आणि आमची सगळी टीम वर्क, म्हणजे हे एकट्याचं नसतं कोणाचं, हे सगळ्या टीमचं यश असतं. तर ते टीम वर्क आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलं, खूप चांगली इलेक्शन पार पाडली. त्याच्यातच माननीय पंतप्रधान महोदयांचा दौरा आला, आणि पंतप्रधान महोदयांचा दौरा म्हणजे एसपीजी प्रोटेक्टी, आणि खूप काम असतं, महिनाभर आधी खूप मोठी जबाबदारी असते ती, प्रोटोकॉल पेक्षा सिक्युरिटी ऑफ प्राईम मिनिस्टर. आणि ते सगळं असं ते झालं, त्यातून थोडेसे आम्ही मुक्त होतोय तोपर्यंत. मग रुटीन कामांकडे वळलो की पूर परिस्थिती निर्माण, मागच्या वर्षी आठवत असेल तुम्हाला, फार मोठी म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाली. मग माझ्या सगळा आमचा भाग तो लँडस्लाइड होणं किंवा धरणं भरणं, आमचं पोलीस स्टेशन पाण्याखाली गेलं होतं सायखेडाचं, हे सगळं असं चालू होतं तोपर्यंत. गणपती उत्सव आणि सगळे नवरात्र उत्सव रुटीन आमचे बंदोबस्त सुरू झाले.
ते संपतोय तोपर्यंत विधानसभा नाही विधानसभा विधानसभेमधून आम्ही परत तशाच पद्धतीने सगळं छान हे करून चांगली पार पडली विधानसभा आमच्या दृष्टीनं आणि एकूणच काही अनुचित न घडता ते झाल्यानंतर मग बेसिक पोलिसिंग पेंडन्सी काढा हे ते वर्क सुरू झालं की कोविड परिस्थिती आली. आम्ही मालेगाव मध्येच 1.5 महिना मी ट्रॅपडाऊन करत होते रोज मालेगावला. तर अशा पद्धतीने मग कोविड तुम्ही फार खूप नियंत्रण आणण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी फार मोठं योगदान दिलंय. म्हणजे 24 मला असं वाटतंय की पोलिसांची ड्युटी ही झोप नाहीच त्या काळात सुरुवातीचे 3 महिने म्हणजे मार्च एप्रिल अजूनही बघा पोलीस होणं सोपं नाही. फक्त युनिफॉर्मच्या प्रेमात असणं आणि पोलीस अधिकारी म्हणून काम करणं याच्यात फार फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा शरीर धष्टपुष्ट त्याहीपेक्षा पिळदार शरीर स्वतः रोज आपल्या हेल्थ कॉन्शियस असणं किती गरजेचं आहे आणि मग सातत्य कामात सातत्य ठेवणं. मॅडमने सांगितलं की 2019 पासून आत्तापर्यंतचा प्रवास मग विधानसभा असेल कोविड असेल लोकसभा असेल हायर सिक्युरिटी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपल्याला किती तणावातून काम करायचं किंवा किती इझिली काम करायचं हे आपण आपलं ठरवावं. याच्यासाठी मानसिकता देखील चांगली असली पाहिजे आणि ही मानसिकता चांगली असण्यासाठी मानसशास्त्र हे देखील शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण गुन्हेगारांना किंवा कुठल्या एखाद्या सामान्य व्यक्तीला टॅकल कसं करावं हे पोलीस अधिकाऱ्याकडनं नक्कीच शिकता येतं. कारण पोलीस ठाणे अंमलदाराने फोन उचलल्यानंतर तो त्याची जी काही भाषाशैली वापरतो किंवा एखादा सामान्य व्यक्ती एखाद्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते डील कसं होतं कसं बोललं जातं त्याच्यावरनं किती घाबरावं आणि किती माहिती द्यावी किंवा किती आपण अर्ज करावा तक्रार करावी एनसी नोंदवावी या बऱ्याच गोष्टी समोर डील करत असताना आपल्याला अनुभव मिळतात. त्याच्यामुळे मानसशास्त्राला फार या ठिकाणी महत्त्व आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. एक महिला असताना हे सर्व काम करीत असताना आता या गेल्या 2-3 महिन्यात नाशिकमध्ये जवळजवळ 4 गुन्ह्यांची उकल करणे म्हणजे 4 माझ्या मते मर्डर्स या 15 दिवसात म्हणजे बॅक टू बॅक झाले अनडिटेक्टेड होते पण त्याचा कुठलाही ट्रेस नव्हता. बर मग काय नक्की म्हणजे काय म्हणजे तसं विचारणं चुकीच वाटतंय पण एक महिला अधिकारी म्हणून तुम्हाला ते चॅलेंजिंग होतं आणि तुम्हाला गेल्या 1.5 वर्षात इतका स्पीडली काम करण्याची जी काही तळमळ होती ती तुम्हाला एकदम म्हणजे 8-10-12 दिवसात तुम्ही ते साध्य करून दाखवलं. ऍक्च्युली तसं नाहीये. मर्डर्स तर होत आहेत मागच्या वर्षी पण होत होते. आमचं डिटेक्शन अव्याहतपणे चालू होतं पण असं झालं की यावेळीला ह्या 20 दिवसाच्या स्पॅन मध्ये ते बॅक टू बॅक झाले. म्हणजे आधी पण होतातच ते आता ते गुन्हे आहेत आणि ते होतातच मग तेही आमचे आमचा डिटेक्शन रेट चांगला आहे आणि आता पण ट्रेस नव्हते. म्हणजे स्पेशालिटी ही की 20 दिवसाच्या काळात 4 अनडिटेक्टेड मर्डर पण मग आम्ही सगळ्यांनी अगेन इट्स अ टीम वर्क. अनडिटेक्टेडचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर मॅडम सोप्या भाषेत सांगते म्हणजे खून झालेला असतो जो कोणी केलाय माहित नसतो आणि मग ते कोणी केलाय माहिती काढून गुन्हेगार शोधण्यापर्यंत आणि त्याला अटक करण्यापर्यंत आणि त्याचे पुरावे गोळा करण्यापर्यंत तो एक अवघ्या 2-2 दिवसात तुम्ही सर्व झालं. दॅट वॉज अगेन टीम वर्क आणि सर आले नवीन सर आले आणि परत तो एक उत्साह असतो अधिकारी बदलला की पॅटर्न बदलतो उत्साह येतो परत सगळ्यांना नवीन एक. मी त्यांची मुलाखत घेताना म्हटलेलं की मैदानावर सचिन तेंडुलकरने गाजवलेलं आता नाशिक तुम्ही गाजवाल तसं उदाहरण मॅडमने दिलंय की सचिन पाटील सर निश्चितपणे कमी काळात खूप चांगलं काम करतायत. पुढे मॅडम महिला आहेत आणि महिला असताना महिलांना किचनमध्ये काम करायला फार आवडतं. बघा त्यांच्या चेहऱ्यावरनच कळतंय की रेसिपी किंवा कुकिंग मॅडम नक्की काय सांगाल तुम्ही. ऍक्च्युली मला असं सांगायचं आता काही मुली बघत असतील मुलंही बघत असतील सगळेच बघत असतील तर एक असं असतं कुठेतरी लोकांना असं वाटतं की जेव्हा तुम्ही करिअर करता करिअर ओरिएंटेड असता तेव्हा मग तुम्ही घरकाम नाही करायचं किंवा तुम्हाला स्वयंपाक नाही आला म्हणजे स्वयंपाक आणि आपला काय संबंध असं काही नसतं. मी खूप चांगली कुक आहे आणि मला करायला आवडतं खायला घालायला आणि खायलाही आवडतं. कमलेश सरांना नक्की काय आवडतं म्हणजे तुम्ही काय बनवतात. मी करेल तर सगळं आवडतं त्यांना कदाचित नाही लागत पण असेल पण मग तर ते किंवा फक्त मग स्वयंपाक मुलींनीच केला पाहिजे आणि मग मुलांना हा असं नाही म्हणजे हे आता स्टिरिओटाइप्स ब्रेक झाले पाहिजे. ओके
तर ते मला शिकावं लागेल आता सर. अरे खूप आनंद होईल. लॉकडाऊनचा वापर तुम्ही केलाय तुम्ही, म्हणजे मी इथे सुद्धा सांगायला काही लाजणार नाही. म्हणजे अमिताभ बच्चन सारखे मोठमोठे कलाकारांनी लॉकडाऊनचा उपयोग या घरच्यांना मदतीसाठीच केला आणि एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे तुम्हालाही तो अनुभव आला असेल कमलेश सरांच्या माध्यमातून. ते कादंबरीकार आहे, चांगले लेखक आहेत आणि लवकरच त्यांच्या कादंबरीवर आधारित एक नव्याने एक चित्रपट येतोय. बघा, एखाद्या अधिकाऱ्याचे पतिराज लेखनाकडे वळल्यानंतर त्यांचा जे काही आनंद आहे तो लिखाणात आहे आणि तो आनंद देण्याचं कार्य शर्मिष्ठा घागरे वालावरकर मॅडम यांच्या माध्यमातून होतंय. मॅडम, तुमच्या कौटुंबिक तुमच्या म्हणजे कमलेश सरांविषयी काय सांगा? कमलेश वालावलकर माझे पती, बेसिकली ही इज इंजिनियर आणि BCJ तुमच्या क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांनी रानडे इन्स्टिट्यूट पुणे तिथून BCJ केलेलं. साधू सरांकडून, साधू सरांचे ते मानसपित्र आहे. क्या बात है, सर राहिले नाहीत आता पण मग सर सरांचा खूप जीव होता आमच्या सगळ्यांवरच. आणि त्यामुळे कमलेश बद्दल सांगायचं तर काय प्रत्येक बायकोला कौतुक असतं. पण मग हे अपार्ट फ्रॉम दिस एज्युकेशनल बॅकग्राऊंड, मराठी साहित्यामध्ये एक छाप सोडणारी कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे बाकी शून्य नावाची. आणि म्हणजे खूप म्हणजे टप्पा समजला जातो अशा पद्धतीची ती आहे. आणि अजूनही म्हणजे आता त्याच्या लिखाणाला जवळजवळ त्या कादंबरीला प्रकाशित होऊन जवळजवळ 13-14 वर्ष झाली, पण तेवढाच वाचक वर्ग आणि तेवढेच फोन आजही येतात त्या कादंबरीसाठी. म्हणजे मी एकाच कादंबरीवर फोकस करते आहे आणि काही रिसर्च साठी पण दोन तीन मुलांनी ती कादंबरी घेतलेली आहे. आता सध्या त्यांचं महाभारतावरती लेखन सुरू आहे एक वेगळ्या आस्पेक्टनी, की महाभारत एक विकार यात्रा अशा पद्धतीचं. म्हणजे त्यातल्या पर्सनॅलिटीज आणि त्याच्यामध्ये जे काही पात्र असं नाही म्हणू शकणार आता, ते आपल्यासाठी धर्मग्रंथ पण एकचा भाग आहे, पण त्यातल्या ज्या विविध व्यक्तिरेखा आहेत त्याचं म्हणजे नेमकं सायकोलॉजी जसं तुम्ही मगाशी म्हणालात त्या पद्धतीचं इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि मग कोण का असं वाटतं त्याच्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या धाटणीचं ते लिखाण चालू आहे. तर आय एम प्राऊड ऑफ हिम. क्या बात है. म्हणजे कुणालाही एखाद्या पतीला आपल्या पत्नीविषयी निश्चितपणे कौतुक असतं किंवा आदर असतो किंवा अभिमान असतो. म्हणजे कमलेश वालावलकरांना तुमच्याविषयी अभिमान असेलच, तुम्ही तुम्हालाही त्यांच्याविषयी. म्हणजे बाकी शून्य असेल पण एक नंतर कितीही शून्य लावल्याबद्दल मी बोललोच. म्हणजे त्यांचं कर्तृत्व वालावलकर परिवारातील या एक सदस्य नसून म्हणजे एकच्या पुढे कितीही शून्य लावले तरी कमी पडतील असं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि आता म्हणजे वालावलकर कुटुंबातील पुढची जी पिढी आहे, मॅडम मुलाविषयी काय सांगा? मला मुलगा आहे एक वेदांत नावाचा, 13 वर्षाचा आहे. वेदांत आई आणि वडिलांचं मिक्सचर आहे आणि सुदैवाने ज्याच्याकडून जे घेतलं पाहिजे तेच घेतलेलं आहे. आणि मी सांगते म्हणजे मला मुद्दाम आता आवर्जून वेदांतचं आता काय आभार का आपल्या मुलाचे मानायचे नसतात, पण त्याच्या समजूतदारपणामुळे मी ही नोकरी करू शकते. कारण पोलीस ऑफिसर जेव्हा आई असते तेव्हा आईला सोडून राहणं, आनंद दुःखाच्या प्रसंगी आई घरात नसणं, आई जगाचे प्रॉब्लेम सोडवते पण त्याला जेव्हा आईची गरज असते तेव्हा आई नसणं, हे खूप म्हणजे मला खूप कधी कधी खूप गिल्टी वाटतं त्या संदर्भामध्ये. आणि आहेच मी त्याला त्याचं मन मोठं आहे आणि तो एवढा समजूतदार आहे म्हणूनच मग हे सगळं होऊ शकतं. आणि माझी आई खंबीरपणे माझ्या मागे उभी राहते, त्याला सांभाळते. दुर्दैवाने माझ्या सासूबाई गेल्या आणि सासरे पण गेले, त्यामुळे मग आता वेदांकडे कोण बघणार हा प्रश्न होता. पण मग माझे आई वडील आणि इकडचे माहेरचे कुटुंबीय पण भाऊ भाऊजांनी पण मोठापणा दाखवला की नाही तू आता थांब तिथे काही काळ. आणि मग असं आम्ही सगळे एकमेकांना ऍडजस्ट करत जातो कारण कोणीतरी हवं त्याच्या बरोबर म्हणून. पण समजूतदार मुलगा आणि सगळं समजून घेणारा नसता आणि हट्ट करत राहिला असता किंवा स्वतःचं काम जे अभ्यासात तो अत्यंत चांगला. तुम्ही तुमच्या करिअर मध्ये इतक्या उच्च पदस्थ पोहोचल्या नसत्या कदाचित. आणि खूप म्हणजे खेळातही खूप चांगला आहे, अभ्यासातही खूप चांगला आहे आणि त्याला जाणीव आहे की आई कष्ट करते म्हणजे ह्याच्यासाठी करते, सगळ्यांसाठी करते. आणि तो प्राऊड फील करतो, त्याच्या नजरेमध्ये मी हिरो आहे आणि मला ते तसंच राहायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा म्हणजे वेदच्या माध्यमातून रणरागिणी नवदुर्गाचं जे काही स्क्रुटिनी करून सिलेक्शन जे काही होत आहे, नक्की
आम्ही सार्थ होतो की आमची परीक्षा आहे त्या परीक्षेत पास झाल्या कारण त्यांनी 2006 पासून ते आतापर्यंत असंख्य गुन्ह्यांची उकल केली घरच्या परिवाराला सांभाळून एक ते एकच्या पुढे किती शून्य लावायचे ते आपण ठरवायचे आणि एक माता म्हणून त्या हळव्या देखील आहे मी माझ्या मुलावर अन्याय करते की काय ही भावना देखील त्यांनी आत्ता व्यक्त करून दाखवली पण तो अन्याय नाहीये तो मुलगा समजूतदार आहे त्याचं मन मोठं आहे त्याच्यामुळे कुठलीही एखाद्या करिअरचं ॲम्बिशियन असलेली महिलेने असं समजू नये की माझा मुलगा लहान आहे आणि मी नोकरी करू शकत नाही किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मला वेळ नाही आहे असं मुळीच समजू नये. मॅडमचा आदर्श घ्या आणि तुम्ही आजच कामाला लागा की पुढच्या वर्षी मला नवदुर्गा रणरागिणीचा सन्मान मिळाला पाहिजे. या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न केले तर या वेदच्या स्टुडिओमध्ये आपलं देखील स्वागत आहे. जाता जाता मॅडम तुमचा या पूर्ण कार्यकाळात एखादा खूप अचीव केलेला चांगला अनुभव आणि एखादा वाईट अनुभव सांगा मला. असं ऍक्च्युली म्हणजे सॉर्टिंग करणं हे अवघड आहे पण मी सांगते की सामाजिक बोलतोच आहोत तर माझ्याकडे महिला सुरक्षा विभाग होता आणि तिथे लोकांना कळत नाही की कुठल्या विभागात काय घेऊन जायचं तर तिथे आम्ही काउन्सिलिंगद्वारे खूप संसार उभेपण केले माझ्या टीमनी आणि नंतर आम्ही फॉलोअप ठेवला विशेष पुढे एक स्टेप जाऊन की आम्ही अचानक भेट द्यायचो घरी आम्ही सांगायचो चहा प्यायला आलोय तुमचं कसं चाललंय बघायला मग ती भीती होती की कधीही येतात आणि बघतात पण मग त्यावेळेला आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिकांच्या पण समस्या आहेत मग तेही यायचे आमच्याकडे की मुलगा बघत नाही किंवा असं उलट पण आहे ना आपल्याकडे जसं सासू सासऱ्यांचा त्रास आहे तसं सुनांचा पण त्रास आहे. तर मग आम्ही एक माता पिता कक्ष सुरू केला होता जी आई वडील ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत मग त्यांना ते सामदाम भेददंड सगळं वापरलं आम्ही त्याला जी भाषा समजते त्या भाषेत समजावून मग जवळजवळ 85 आई वडिलांना आम्ही मुलांना सांभाळायला लावलं आणि मग तो खूप म्हणजे तुम्ही म्हणता ना समाधानाचं काय तर ते समाधानाचं होतं की मग ते म्हातारे आई वडील आम्हाला फोन पण करायचे आम्ही सांगितलं होतं आम्ही नंबर दिले होते माझा पण नंबर दिलेला होता की कधीही अडचण आली आणि तुम्हाला काही झालं तरी तुम्ही आम्हाला कॉल करा तर ते करायचे आम्ही व्हिजिट्स पण करायचो म्हणजे माझा स्टाफ कधी कधी एखाद्या ठिकाणी मी पण गेलेली आहे तर मग ते खूप हे होतं म्हणजे शेअर करावं असं होतं टची काम होतं एकदम आणि ते करायलाही पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे केवळ पॉलिसी खाक्या न दाखवता त्याचा दुसरा पैलू उलगडण्याचा प्रयत्न म्हणजे एखाद्या कुटुंबातील कलह मिटविणे आणि त्यांचं कुटुंब आनंदी राहावं यासाठी देखील पोलीस विभाग कार्य करते हे जाता जाता मॅडमने सांगितलं. आता नवरात्र सुरू आहे पुढे दिवाळी आहे म्हणजे सण उत्सवाचं पण आपल्याला घरीच ती साजरी करायची आहे. मॅडम काय शुभेच्छा द्याल आमच्या दर्शकांना नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या. शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा मनापासून आपल्या सगळ्यांना. यावेळेला एवढंच सांगेन की 2020 न कल्पलेली परिस्थिती समोर आलेली आहे तर नवरात्रोत्सवासाठी तुम्ही सगळे लोक गरबा दांडिया मिस करत असाल पण यावेळेला फक्त जबाबदारी म्हणून जे शासनाची गाईडलाईन आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी ते लक्षामध्ये ठेवून आपण कुठेही जाऊ नये बाहेर आणि लोकांनी प्रतिसाद चांगला दिलाय आणि दर्शन जे आहे देवींचं दर्शन किंवा आपल्याकडे शक्तीपीठ आहे तर ते घरातून करा आणि घरातल्या स्त्री शक्तीकडेच तुम्ही यावेळी आदराने पहा आणि तिचीच जर तुम्ही आराधना हा शब्द नाही वापरणार मी पण तिची तुम्ही योग्य मोल केलं तर ही उपासना सुद्धा त्या देवीला पोहोचल्यासारखीच आहे आणि परत दिवाळी येऊ घातलेली आहे तर दिवाळीमध्ये सुद्धा परत गर्दी करणं वगैरे टाळलं पाहिजे आणि ही दिवाळी म्हणजे वेगळ्या पद्धतीने आणि आरोग्यपूर्ण कशी करता येईल याच्याकडे आपण सगळेच लक्ष देऊया आणि नवरात्रोत्सवाची अशीच प्रार्थना करूया की हे जे संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर टळो आदिशक्ती आदी माया आपल्याला सहाय्य करो त्याच्यासाठी इतकी प्रार्थना मी करते देवीच्या चरणी. निश्चितपणे वेदन्यूजच्या माध्यमातून आज आपण रणरागिणी नवदुर्गा हा सन्मान 2020 ज्या मानकरी ठरल्या आहेत आम्हाला देखील सार्थकी वाटतंय की अशा महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य वेदन्यूजला लाभलंय. मी पुनश्च एकदा शर्मिष्ठा घागरे वालावलकर ज्या ॲडिशनल SP आहे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण त्यांचं अभिनंदन करतो की आपण वेदन्यूजच्या स्टुडिओत येऊन आमचा हा जो काही रणरागिणी नवदुर्गा सन्मान 2020 हा पुरस्कार स्वीकारणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि वेदन्यूज हे नेहमी विधायक कार्य करण्यासाठी पुढे आहे आणि पुढेच राहील. जेव्हा जेव्हा पोलीस विभागाला वेदन्यूजची आवश्यकता असेल वेदन्यूज तत्पर सेवा देईल. मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद.
सोनी पैठणी अँड सिल्क साडी तर्फे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 160 वर्षांपासून ग्राहकांची अतूट विश्वासाची परंपरा जपणारे सोनी पैठणी अँड सिल्क साडी, सोनी कॉर्नर कुलकर्णी गार्डन मागे शरणपूर रोड, वटिळक मैदान, येवला.